नमस्कार, मी महेश कदम. मी 20 एप्रिलला कोविड पॉझिटिव्ह आलेलो होतो. त्यानंतर मी दिनांक 22 एप्रिल 2021 नर्मदा हॉस्पिटल, नर्मदा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, डफरीन चौक, सोलापूर या ठिकाणी, हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, या ठिकाणी मी ॲडमिट झालेलो होतो. ॲडमिट झाल्यानंतर मला उपचार सुरू करायला कमीत कमी 8 ते 10 तासाचा वेळ या डॉक्टर लोकांनी लावला. आज 28-29 तारीख आहे. मला कसल्याही प्रकारचा फरक नाही, नुसती पैशाची मागणी या ठिकाणी केली जात आहे. मला ऑक्सिजन पाहिजे असेल द्या 50,000 रुपये, व्हेंटिलेटर पाहिजे असेल द्या 2 लाख रुपये, औषधं गोळ्या आणायची असतील द्या 10,000 रुपये, 500ची वस्तू आणायची असेल तर 2,000 रुपये मागितले जातात. संडास बाथरूम टॉयलेटला पाणी नाही. रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत टॉयलेट बाथरूममध्ये पाणी नाही. तर इथले मॅनेजर, ज्यांचं नाव रुपनर म्हणून आहे, ते टॉयलेटला पाणी नाही, राहू वाटलं राहा ना, काय तुला माझं वाकडं करायचं आहे, आमच्या हॉस्पिटलचं वाकडं करायचं आहे, ते वाकडंकडं असे गुंडगिरीची भाषा करतात. आम्ही असे तुझ्यासारखे लय इंजेक्शन देऊन मारले तिथं या हॉस्पिटलमध्ये, तू काय आमचं वाकडं करणार आहेस, तू कोण असशील, आम्हाला काय देणं घेणं नाही, आम्ही या पद्धतीने ट्रीटमेंट करतो, तुला घ्यायची असेल घे अथवा घेऊ नको, अशा दर्जाची उर्मट भाषा, गुंडगिरीची भाषा. 10-15 जण स्टाफ अंगावर घेऊन येतात, चवतळून अंगावर मारायला येतात. डिस्चार्ज द्या म्हणलं तरी डिस्चार्ज द्यायला तयार नाहीत, हे डॉक्टर येऊ द्या, ते डॉक्टर येऊ द्या, अशा प्रकारचं सारखं सांगण्यात येतं. कुठला रिपोर्ट दाखवायला तयार नाहीत, कुठला कशाचा काही फरक जाणवला आहे, कुठला एक्सरे दाखवायला तयार नाहीत, सिटी स्कॅनचा रिपोर्ट दाखवायला तयार नाहीत, काही करायला तयार नाहीत, फक्त पैसे भरा, तुम्हाला आम्ही लवकरच नीट करू, एवढंच आश्वासनं देत आहेत. माझी सगळ्यांना माननीय मिलिंद शंभरकर साहेब, जिल्हाधिकारी दत्तमाव भरणे साहेब, पालकमंत्री सोलापूर, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की नर्मदा हॉस्पिटलवरती अचानक आपण धाड मारावी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात पैशाची लूट चालू आहे. गोरगरीब जनता हाकनाक पेशंट मरतायत या ठिकाणी. पैसे असून देखील औषधं दाबून ठेवली जात आहेत, उपचार सगळे दाबून ठेवले जात आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पेशंटची काळजी, सलाईन संपलं तरी बदलायला कोणी इथं या ठिकाणी येत नाही. दिवस दिवस एवढी बेकार अवस्था या ठिकाणी झालेली आहे, अक्षरशः रडकुंडी आलेलं आहे. मी एक पत्रकार आहे, पत्रकार असून देखील एका चॅनेलचा संपादक देखील आहे. एवढी माझी स्वतःची व्यथा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतो आहे. माझं उद्या काय बरं वाईट होईल, किंवा हे मला एखादं इंजेक्शन देऊन मारू शकतात, किंवा हे माझ्या जीवितास धोका निर्माण करू शकतात, त्याच्यामुळे मी गपचूप भीतीपोटी माझ्या जीवाला धोका असताना हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. नर्मदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, डफरीन चौक, सोलापूर, हे हॉस्पिटल लवकरात लवकर कायद्याने कायमस्वरूपी बंद कसं करता येईल हा प्रयत्न मित्रांनो करा. चुकूनही कुणी या हॉस्पिटलला ॲडमिट होऊ नका. मी स्वतः 8 दिवसाचा अनुभव घेतलेला आहे. काही नाही, माणसं मारण्यापलीकडे हे लोक काहीही करत नाहीत. इथं काहीही उपचार होऊ शकत नाहीत मित्रांनो. मी फसलेलो आहे, मला डिस्चार्जसुद्धा दिला जात नाही आहे. मी मागत असतानासुद्धा मी आता जबरदस्ती या हॉस्पिटलच्या बाहेर थोड्या वेळात करणार आहे. जर मला नाही डिस्चार्ज दिला तर मी या हॉस्पिटलमध्ये आत्मदहन करण्याशिवाय माझ्यासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही. जिल्हाधिकारी साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे, आपण वैयक्तिक जातीने याकडे लक्ष घालावं आणि ही तात्काळ कारवाई करण्यात यावी. एवढंच मी बोलतो. काय वाटल्यास मी माझा पुढचा व्हिडिओ बनवन, तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.